अगदी बाहेर जाऊनच छोले भटुरे किंवा छोले, जी छोले मसाला खावा असं काही नाही तोच छोले मसाला किंवा छोल्याची भाजी अगदी घरगुती पद्धतीने घरच्या मसाल्यामध्ये खूप सोपी पद्धत वापरून आपण तयार करू शकतो अशीच काही पद्धत मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे घरच्या घरी छोल्याची भाजी तुम्ही पाहू शकता छान तर्रीदार छोले मसाला आपण तयार केलेला आहे ही भाजी कशी तयार करायची किंवा कमी मसाल्यामध्ये ती कशी तयार होते हे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी बघा मोजकेच साहित्य आणि मोजक्याच गोष्टी आपण वापरलेल्या आहेत आणि त्यातूनच ही रसरशी छोल्याची भाजी आपण तयार केलेली आहे तुम्ही छान ही बटोऱ्यासोबत खाऊ शकता रोटीसोबत किंवा राईससोबत सुद्धा याचा आनंद घेऊ हो शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघा मी एक वाटी छोले रात्री भिजायला घातले होते आणि ते कुकरला लावून घेतले होते त्याच्यामध्ये एक बटाटा सुद्धा टाकला होता बटाटा शिजल्यानंतर छान सोलून घेतलेला आहे त्याची साली काढून आणि छोलेसुद्धा छान असे मऊ आपले शिजलेले आहेत सारखे आणि हा आप बटाटा आपण नंतर स्मॅश करून सुद्धा घेणार आहे या भाजीमध्येच तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की पाव चमचा किंवा अंदाजाप्रमाणे मोहरी अर्धा चमचा जिरा घालायचा आहे आणि सोबतच चिमुडभर हिंग किंवा पाव चमचा हिंग घालू शकता जिरा मोहरी आणि हिंग तेलामध्ये छान तडतडून भाजले की मग याच्यामध्ये बघा दोन मोठ्या साईजचे कांदे मी इथे चॉप करून घेतलेले आहेत तुम्ही इथे कांदे चॉप न करता याची पेस्ट सुद्धा तयार करू शकता पण इथे चॉप केलेल्या कांद्यांची छोलेची भाजीसुद्धा खूप छान लागते इथे बारीक असे चॉपरने मी चॉप करून घेतलेले आहेत एक दोन मिनिट तेलावरती परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच चॉपरने मी इथे दोन टोमॅटो आहेत ते चॉप करून घेतलेले आहेत आणि या टोमॅटोचं पाणी जे शिल्लक राहिलेलं आहे ते मात्र आपल्याला बाजूला ठेवायचं आहे अशा पद्धतीने कारण पाणी मिक्स झाल्यानंतर टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये लवकर भाजला जात नाही त्यामुळे हे पाणी आपण नंतर याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तुम्हाला जास्त आंबटपणा नको असेल भाजीला तर तुम्ही हे पाणी स्किप करू शकता पण आपण दही न सुद्धा याच टोमॅटोमध्ये आपली छोल्याची भाजी खूप छान प्रकारे तयार करू शकतो आता दोन ते तीन मिनिट पुन्हा कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर इथे मी तयार आले लसणाची अर्धा चमचा पेस्ट घातलेली आहे तुमच्याकडे आल्या लसणाची पेस्ट अवेलेबल असेल घरी केलेली ते सुद्धा वापरू शकता आपण घाई गडबडीच्या कामामध्ये तयार पेस्ट पटकन आपलं काम उरकून नेते त्यानंतर बघा मी पुन्हा याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पुन्हा हे आपल्याला कांदा टोमॅटो छान भाजून घ्यायचा आहे आता चवीनुसार फक्त आपल्या ग्रेव्हीला लागेल तितकंच मीठ घालायचं आहे कारण छोले उकडताना त्याच्यामध्ये मी अर्धा चमचं मीठ घातलं होतं सोबतच एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे थोडीशी हातावरती चुरून आणि एक चमचा छोले मसाला घातलेला आहे त्यानंतर घरगुती मसाला आहे हा माझा कांदा लसूण मसाला साठवणीचा तो एक तीन चमचे घातलेला आहे म्हणजे तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला भाजी कितपत तिखट लागते किंवा कितपत स्पायसी लागते याच्यावरून तिखट तुम्हाला ते वापरायचं आहे आता छान मसाले तेलामध्ये ते परतून घेतले दोन तीन ते तीन मिनिटं की मग आपल्याला हे टोमॅटोचं जे पाणी होतं ते घालायचं आहे कारण मसाले कढईला लागू नयेत त्यासाठी बघा इथे मी दोन चमचे टोमॅटोचं पाणी वापरलेलं आहे आणि पुन्हा आहे असं पाणी बाकी मी त्या चॉपरच्या भांड्यात ठेवलेलं आहे आता छान आपला मंद गॅसवरती हा पुन्हा मसाला दोन मिनटं शिजू द्यायचा आहे म्हणजे कढईला न ला लागता हा मसाला छानपैकी शिजेल त्याला छान बघा तेल सुटलेलं आहे म्हणजे आपल्या भाजीला सुद्धा छान तर्री येते किंवा छान असा रंग येतो हे बघा पुन्हा एक दोन तीन मिनिट मी तेलावरती मंद गॅसवरती भाजून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले जे छोले आहेत हे छोले शिजवताना मी एक वाटी छोले भिजवून घेतलेले त्यानंतर एक बटाटा टाकला होता अर्धा चमचा मीठ टाकलं होतं आणि ग्लासभर पाणी ओतलं होतं पाच छिटा करून घेतला होता छान मऊ सोद असे पुरणासारखे छोले आपले शिजले होते ते छोले या मसाल्यामध्ये ओतून घ्यायचे आहेत आणि आता तुम्हाला या भाजीला किती कितपत ग्रेव्ही हवी किंवा कितपत तुम्हाला ओलसर ठेवायची आहे त्या अंदाजाने तुम्हाला पाणी घालायचं आहे तर मी पुन्हा याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं होतं कारण बटाटा घातल्यामुळे आणि बटाटा स्मॅश करून घातल्यामुळे ही जी ग्रेव्ही आहे त्याला घट्टसरपणा येतो आणि तुम्ही ही भाजी एक पाच मिनिट उकळून घ्यायची आहे त्याला उकळी फुटताना त्याच्यामध्ये थोडासा भाजीला गोडवा यावा टोमॅटोचा आंबटपणा कमी व्हावा आणि भाजीची टेस्ट बॅलेन्स व्हावी त्यासाठी अगदी चिमूटभर गुळ किंवा एक अर्धा इंचचा खडा घातला गुळाचा तरीही चालेल आता मस्त अशी भाजी आपली उकळलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये बारीक चिरून टाकायची आहे आणि ही भाजी आपल्याला पुन्हा एक दोन मिनिट उकळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता छान असा आपल्या छोल्याच्या भाजीचा रसरशीत रस रस रस्सा माहू शकता तुम्ही हा राई सोबत शकता। राईस सोबत खाऊ शकता जिरा राईस किंवा रोटी सोबत खाऊ शकता आणि आता तुम्हाला हा जेवढा पातळ दिसतोय त्याच्यापेक्षा थंड झाल्यानंतर हा घट्ट होतो रस्सा जो आहे तो पाहिलत ना की किती कमी वेळामध्ये आणि पटकन कमी मसाल्यांमध्ये अगदी घरगुती मसाला पण जो साठवणीचा असतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप भन्नाट अशी ही छोलेची भाजी आपण तयार करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बा बाय